कार्ड दिलं ज्याच्यावरती असं लिहून आलंय की माझं आज वॅक्सिनेशन झालं. जस्ट आत्ता आमची वॅक्सिन. गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्वांना समान दर्जाची हेल्थ केअर सिस्टीम मिळते आणि ती टेस्ट तुमच्याकडून सरकारच करून घेतं. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती UK बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. मी आज स्वतः वॅक्सिन एक तासापूर्वी घेऊन आलेले आहे आणि मला काहीही असं वाटत नाही आहे की मी वॅक्सिन घेतलेली आहे, कारण असं बऱ्याचदा म्हटलं जातं की नाही, वॅक्सिन घेतल्यानंतर हात दुखतो आणि ताप आल्यासारखं होतं, सर्दी आल्यासारखं होतं. असं काहीही झालेलं नाही आहे. आय एम फिल्मिंग व्हिडिओ फॉर यू गाईज. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत UK कोरोना व्हायरसची वॅक्सिन ही कशी रोल आउट केली किंवा डिस्ट्रीब्यूट केली आणि लोकांपर्यंत कशी पोहोचवली आणि 67.5% लोकांना UK वॅक्सिन कशी मिळालेली आहे आणि त्याचा फरक UK कशा पद्धतीने जाणवतोय हे थोडक्यात सांगणार आहे. तर आता मी चालली माझ्या वॅक्सिनेशनच्या अपॉइंटमेंटसाठी. वॅक्सिनेशनसाठी येताना सोबत मास्क आणि ID प्रूफ घेऊन यायला सांगितलं होतं. अर्थात आतमध्ये गेल्यानंतर हॉस्पिटलचा मास्कच वापरावा लागत होता. आपला स्वतःचा जो घरून आणलेला मास्क होता तो वापरता येत नव्हता. UK युनिव्हर्सिटीजमध्ये आणि स्टेडियम्समध्ये टेम्पररी हॉस्पिटल्स उभी केली होती जिथे वॅक्सिन डिस्ट्रीब्युशन केलं जात होतं. अर्थात वॅक्सिनेशन सेंटरमध्ये गेल्यानंतर मला फिल्मिंगची परवानगी नसणार आहे. जसं आम्ही वॅक्सिन घ्यायला आतमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला वॅक्सिनचे साईड इफेक्ट्स काय असू शकतात, पण वॅक्सिन का घ्यायला पाहिजे हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलं. मला सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली अँड देन तिने मला ती वॅक्सिन दिली. मला दिली, माझ्या नवऱ्याला दिली. आम्हाला तिथे 15 मिनिटं थांबायला सांगितलं. तुम्ही ड्राईव्ह करणार आहात परत जाताना तर तुम्हाला हात दुखला नाही पाहिजे किंवा थोडंसं थांबा आणि जर काही झालंच तर आम्ही आहोत इथे. जस्ट आत्ता आमची वॅक्सिन झाली आणि वॅक्सिनेशनच्या वेळीस त्यांनी खूप माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर मग त्यांनी मला वॅक्सिन दिलं. मी तुम्हाला सगळे डिटेल्स घरी गेल्यानंतर सांगेन. वॅक्सिनेशन झाल्यानंतर त्यांनी मला असं लिफलेट आणि एक कार्ड दिलं ज्याच्यावरती असं लिहून आलंय की माझं आज वॅक्सिनेशन झालं. तुम्हाला जेव्हा वॅक्सिनेशन अवेलेबल होईल तेव्हा अजिबात संकोच न करता वॅक्सिन नक्की घ्या, कारण वॅक्सिनचा थोडासा साईड इफेक्ट असला तरी त्याचे फायदे खूप जास्त आहेत. अर्थात आम्हाला काहीही झालेलं नाही. आता तास झालेला आहे, अजून तुम्हाला 2-3 दिवसांनी इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवरती अपडेट देईनच की मला स्वतःला काय वाटलं, पण मला स्वतःला आता सध्या अजिबात काहीही वाटत नाही. UK 67.5% लोकांना कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनचा पहिला डोस मिळालेला आहे आणि 17.5% लोकांना कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनचा दुसरा डोस मिळालेला आहे. आणि हे सगळं केल्याचा परिणाम असा झालाय की बऱ्यापैकी UK कोविडला आळा घालण्यात UK सक्सेसफुल झालेलं आहे. आणि 1 मेपासून जेव्हा महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची वॅक्सिन उपलब्ध करून दिली जाणार आहे 18 वर्षाच्या वरील कोणालाही, तेव्हा प्लीज जाऊन ही वॅक्सिन घ्या. याचं कारण असं की मी स्वतः गेल्या वर्षभरात UK वॅक्सिन नसताना आणि वॅक्सिन मिळाल्यानंतरचे फरक पाहिलेले आहेत. UK आता लहान मुलांसाठी वॅक्सिन डेव्हलप करण्यासाठी रिसर्च सुरू आहे आणि लहान मुलांना लवकरात लवकर वॅक्सिन देण्याचा प्रयत्न केला जाईल. ती आधी डेव्हलप होईल. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसवरतीचं औषध देखील डेव्हलप करण्याची सध्या प्रोसेस सुरू आहे. तर असे बरेच रिसर्चेस सुरू आहेत. UK कोरोना व्हायरसची वॅक्सिन बुक करायची सिस्टीम कशी आहे किंवा UK बुक कसं करता येतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. UK मुळात तुम्ही कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनसाठी बुक वगैरे करू शकत नाही, कारण UK हेल्थकेअर सिस्टीम ही प्रायव्हेटाइज्ड नाही आहे. म्हणजे भारतात किंवा अमेरिकेत हेल्थकेअर सिस्टीम ज्या कम्प्लिटली प्रायव्हेटाइज्ड आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पैसे भरायचे आणि तुम्हाला त्याच मोबदल्यात जेवढी हेल्थकेअरची सोय मिळेल ती मिळते. UK तसं नाही आहे. UK सगळं सेंट्रलाइज्ड गव्हर्नमेंट तर्फे मॅनेज केलं जातं. वॅक्सिन रोल आउट ही कम्प्लिटली नॅशनल हेल्थकेअर सिस्टीमने केली होती. जी हेल्थकेअर सिस्टीम ही संपूर्णपणे फ्री आहे. व्हाईल सेईंग इट इज फ्री, लेट मी टेल यू, आपण जे पैसे कमावतो, जो पगार कमावतो, त्यामधला बराचसा टॅक्स हा UK हेल्थकेअर सिस्टीम चालवण्यासाठी कट केला जातो. अर्थात तुमच्या हातात जेव्हा पैसे येतात तेव्हा टॅक्स कट झालेला असतो, पण ऑलरेडी त्यातून काही पैसे हे UK हेल्थकेअर सिस्टीम चालवण्यासाठी वापरले जातात.
आणि असं वापरल्यामुळे तुम्हाला जी हेल्थ केअरची सोय आहे ती नक्कीच चांगल्या क्वालिटीची आणि फुकट मिळाल्याचा आभास तुम्हाला निर्माण होतो. अगदी तुम्हाला जखम झाल्यापासून ते तुम्हाला कॅन्सर झाल्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार असेल, कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल, ॲक्सिडेंट असेल, सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट ही UKच्या सरकारी दवाखान्यांमध्ये होते आणि हे सरकारी दवाखाने अतिशय उच्चतम क्वालिटीचे आहेत. तर UKमध्ये जी वॅक्सिन दिली गेली त्यावेळेस अमेरिकेत किंवा भारतात जसं होतं की आपण फोन करायचा किंवा आपण जाऊन सांगायचं की आम्हाला वॅक्सिन घ्यायची आहे, किंवा आरोग्य सेतू ॲप असं एक ॲप होतं त्याच्यावरती आपण अपॉइंटमेंट्स बुक करत होतो भारतात, किंवा अजूनही करायची असतील अपॉइंटमेंट तर आरोग्य सेतू ॲप आपण वापरतो भारतात. तसं NHSमध्ये UKमध्ये तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकत नाही, तुम्हाला पत्र पाठवलं जातं की आता तुझा नंबर आहे आणि तू ये, तुला वॅक्सिन आता दिली जाणार आहे. जानेवारीपासून 90 वय असलेल्या लोकांना, म्हणजे 90+ लोकांना आधी वॅक्सिन द्यायला सुरुवात केली. केअर होममध्ये म्हणजे अतिशय हात पाय हलत नाहीत अशा वृद्ध लोकांना आधी वॅक्सिन दिलं गेलं. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये हळूहळू 90s पासून 80s 70s 60s 50s 40s असं हळूहळू वयोगट कमी येत गेला. पण अचानक माझ्या एरियामध्ये असं कळालं की 20+ लोकांना जर वॅक्सिन हवं असेल तर देर आर सम एक्स्ट्रा वॅक्सिन्स, इफ एनीबडी वॉन्ट्स इट दे कॅन कॉल. ही गोष्ट जनरली UKच्या NHSमध्ये होत नाही, पण हे मला फेसबुकवरती सोशल मीडियावरती माझ्या मैत्रिणींकडनं मला कळालं आणि दे वेंट अँड दे क्विकली गॉट द वॅक्सिन. सो आय डिसायडेड टू कॉल देम आणि मी कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं ओके तू सॅटर्डेला येऊ शकशील का. मी म्हणाले ओके मी येऊ शकते. मी आणि माझ्या हस्बंडची मी अपॉइंटमेंट बुक केली आणि आम्हाला दोघांना त्यांनी सांगितलं 5 मिनिटांच्या अंतरावरती तुम्हाला दोघांना वॅक्सिन दिलं जाईल, यू जस्ट कॅन कम ओव्हर आणि आम्ही तुम्हाला वॅक्सिन देऊन टाकू. UKच्या हेल्थकेअर सिस्टीमबद्दल मला एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगायला आवडेल की UKची हेल्थकेअर सिस्टीम ही सरकारने चालवलेली असल्यामुळे गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्वांना समान दर्जाची हेल्थकेअर सिस्टीम मिळते बाय द टॅक्स दॅट यू पे फ्रॉम युअर सॅलरी. तुमचा पगार ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणात टॅक्स हा UKच्या हेल्थकेअर सिस्टीमसाठी आणि UKतल्या शाळांसाठी कट केला जातो. अर्थात तुम्हाला कुठलीही अपॉइंटमेंट जी असते, म्हणजे तुम्हाला सर्दी ताप खोकला असं काही असेल तर तुम्ही फोन करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, पण कुठली वॅक्सिन असेल किंवा तुमचं काही स्कॅन्स असतील किंवा सर्वायकल स्मिअर टेस्ट असतील किंवा कुठल्या इतर टेस्ट असतील ज्या काही रेग्युलर बेसवरती जर केल्या जात असतील एखाद्या व्यक्तीला तर त्यासाठी सरकार स्वतः लक्षात ठेवून तुम्हाला पत्र पाठवतं. काही BP किंवा डायबिटीस असलेल्या लोकांना फ्लूचं वॅक्सिन देखील नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात दिलं जातं. त्या लोकांना देखील वॅक्सिन घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा नाही लागत, सरकार पत्र पाठवतं. बायकांसाठी सर्वायकल स्मिअर टेस्ट नावाची एक टेस्ट असते, तर दर 3 वर्षांनी बायकांनी ही टेस्ट आयडियली करावी. भारतात ज्या बायका करत नाहीत त्यांनी नक्की करण्याचा विचार करावा, कारण बऱ्याचदा लोक करत नाहीत. UKमध्ये तुम्हाला तो ऑप्शनच दिला जात नाही, दर 3 वर्षांनी तुम्हाला पत्र पाठवली जातात आणि ती टेस्ट तुमच्याकडून सरकारच करून घेतं. एव्हरी टाईप ऑफ टेस्ट ऑर वॅक्सिन्स ज्या अशा मँडेटरी गोष्टी आहेत त्या UKमध्ये सरकार काळजी घेतं, तशी पत्रं तुम्हाला पाठवतं आणि तुमच्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या जातात. कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनसाठी देखील त्यांनी सेम रूट अवलंबला होता. तुम्हाला स्वतःला काहीही करायचं नव्हतं, पण अर्थात तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही कॉल करू शकत नाही, तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही शांतपणे बसून वाट बघायची. होप तुम्हाला आजचा आपला माहिती देणारा व्हिडिओ आवडला असेल. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.